प्रचंड मोठा असलेला प्रबळगड. बरेच जण इथे न येता फक्त कलावंतीदुर्गला येतात, पण आज आपण बघणार आहोत प्रबळगडावरील सर्व ठिकाणे. काल रात्री मी इथे स्टे केला होता. मॉर्निंग ब्रेकफास्ट इज रेडी, थांबू शकता तिथे राहण्याची वगैरे एकदम योग्य प्रकारे. नमस्कार, बराच वेळ झाला आपला नाश्ता करायला वगैरे, इथे लेट झालंय. सो इथे जे आहे ते बोर्ड आहे. सो आज आपण जातोय प्रबळगडला समोर. नवीन भाई आहे साथ में, हॅलो, फ्रॉम जयपूर. प्रबळगडला वरती जाऊन येण्यासाठी तुम्हाला जवळपास जायला 2 तास, यायला 2 तास आणि तिथे फिरायला 3-4 तास, म्हणजेच जवळपास तुमचा पूर्ण दिवस इथं जाऊ शकतो. कारण इथे प्रबळगड जर पूर्ण बघायचा म्हटलं तर गडावरती गुहा आणि बरेचसे ठिकाणं आहेत. आत्ता आपण आलो आहे प्रबळगडाच्या पायथ्याशी असलेली प्रबळ गुहा. इथे या गुहेमध्ये आत गेल्यानंतर 2 खोल्या आहेत. बहुत मस्त आहे, थोडा सा अशा ठिकाणी जाताना जरा काळजीपूर्वक. ही छोटीशी गुहा एक्सप्लोअर केल्यानंतर, म्हणजेच ही गुहा बघून आम्ही इथून निघालो वरती प्रबळगडावरती. वातावरण खूपच सुंदर होतं. हा गडावरचा एक सुंदर असा दरवाजा होता, पण काही काळापूर्वी हा इथून पडला. गडावरती आल्यानंतर इथे आपल्याला एक छोटासा स्टॉल मिळतो. विकेंड्सला किंवा पब्लिक हॉलिडेजला इथे तुम्हाला चहा पाण्याची सोय होते. प्रबळगडावरती वरती आल्यानंतर डाव्या बाजूला जिकडे आत्ता आपण चाललो आहे, या ठिकाणी प्रबळ माची आहे. पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस आणि नुकताच उन्हाळा संपल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला असे जाळे वगैरे बघायला मिळत होते. आणि नुकतीच वर येणारी कारवी खूपच सुंदर आणि मनमोहून घेत होती. जा तो बॉटम में जा फिर टॉप पे रवी उठा दिया होगा. इथे आल्यानंतर बघितलं तर सगळीकडे सगळा फॉगच फॉग होता. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे प्रबळगडावरती. हे प्रबळगडाचं जे आहे कलावंतीदुर्गाच्या साईडचं जे टोक आहे याला प्रबळ माची असंही म्हणतात. आणि बाजूला जे आहे तर इथं आपल्याला कलावंतीदुर्गाचा व्ह्यू दिसतोय. कशामध्ये? ढगांमध्ये. 2-2 सेकंदाला इथं ढग येत आहेत, जात आहेत. जसं आपण लिंगाणा फोर्टचा व्ह्यू बघितला होता तसा, पण तिथं ॲटलिस्ट आपल्याला थोडंफार व्ह्यू बघायला भेटत होता. इथे अक्षरशः पूर्ण ढगामध्ये कलावंतीदुर्ग झाकून गेलेला आहे असं वाटतंय. ओके, बट फॉग हटणे का नाम नाही रे रे यहाँ पे. देखते ट्राय करते. कॅमेऱ्यामध्ये फुटेज रेकॉर्ड करण्यासाठी काही मिळत नव्हतं, त्यामुळे थोडा वेळ टाइमपास करत होतो. इथे पुशअप्स काढण्यासाठी मी ट्राय करत होतो. इथली जी गार हवा होती खूपच भारी वाटत होता. दशरथ ब्रदर और हम है अभी प्रबळ माची पे. बारिश हो गई, अब ड्रोन में भूल जाओ कुछ नहीं. ड्रोन अभी नाम मत निकालो ड्रोन का. ऐसे ड्रोन बारिश में ड्रोन उड़ाओ वो जो ड्रोन के भी हम जा रहे हैं किले की तरफ. अजून एक इथे मित्र मिळाला, तो ही आम्हाला इथे जॉईन केलं त्याने. हैंग होता है एक्सपीरियंस है.
ऐसे टाइम पे हैंग नहीं होना चाहिए जब आपको शॉर्ट चाहिए। मैं ना एक गोवा में नेत्रावली बोल के फॉरेस्ट है वहाँ से ट्रैवल कर रहा हूँ बाइक पे, और पूरा गंदा ये हो रहा है एकदम, बारिश और बिजली वगैरह। मैं सोचा चलो एटलीस्ट रिकॉर्ड तो हो रहा है, पता बड़ा बाद में कुछ रिकॉर्ड ही नहीं हुआ, पूरी ऐसी तैसी हो गई, हैंग हो गया यार कैमरा पूरा, ये रिकॉर्ड तो करता है, ये अच्छी बात है। थोड़ा समोर आल्यानंतर आपल्याला इथे जुन्या काळातील राजवाड्यांचे तीन चार राजवाड्यांचे अवशेष आपल्याला इथे बघायला मिळतात। आता जे आलो आहेत आपण हे राजवाड्याचे इथे अवशेष आहेत काही, सो इथे एक आहे आणि अजून समोर दोन आहेत असेच साइडला। नुकताच मान्सून सुरू झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहते नेतळशार पाणी खूप सुंदर वाटत होते। आणि छोटी छोटी कारवीचे झाडं जणू काही गार्डनच बनवलेलं आहे। समोर आल्यानंतर आपल्याला इथं एक गणपतीचं मंदिर लागतं। बऱ्याच भग्नावस्थेतील मूर्त्या इथं आपल्याला दिसतात। आत्ता जे आहेत आपण गणेश मंदिराजवळ आलो आहे, जे आत्ता फुटेज बघताय तुम्ही हे गणेश मंदिराचं आहे। हे आत्ता आपण जे राजवाडे आहेत राजवाड्यापासून समोर आल्यानंतर आपल्याला हे मंदिर लागतं। मागच्या वेळेस मी राजवाडा जे आहे तिथूनच वापस गेलो होतो। चला आता पुढे जाऊ समोर। इथे एक समाधी पण आहे, त्या समाधीला आम्ही गेलो नाही आणि समोर काळाबुरुज आहे त्या दिशेने निघालो। आरो बना के रखे तलाव इधर है और ये इधर इधर समोर आल्यानंतर इथे एक बोर्ड दिसतो, एक तिथे बोरीची वाट आणि काळाबुरुज। सो आम्ही आता काळाबुरुजाकडे आलो। इथे एक सुंदरसा असा पाण्याचा टाका आहे आणि काळाबुरुजाच्या सर्वात शेवटच्या टोकावरून एकदम सुंदर असं दृश्य आपल्याला बघायला मिळते। आत्ता आपण आलो आहे काळाबुरुज इथे। हा जो आहे तर प्रबळगडाचा सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे आणि समोरून एवढा सुंदर दृश्य दिसतंय ना हे बघा। समोर ढगांमध्ये असलेला ईर्षाळगड आपला इथून लक्ष वेधून घेतो। शेवटचा रिस्की पॉईंट आहे इथे एकदम, इथून हळूहळू परत एकदा वरती जातो। इथून जबरदस्त मौसम हो रखा फाडू मौसम हो रहा फाडू। वातावरण अगदी क्षणाक्षणाला बदलत होतं। थोड्या वेळापूर्वी इतकं सुंदर वातावरण आणि लगेच पाऊस सुरुवात झाली। अजून आपल्याला आता डाऊन खाली जायला जवळपास 2 तास लागतील। एकदम खतरनाक जंगल है भाई, लोग पीछे से आ रहे हैं, सबकी फटी पड़ी हुए हैं। ये देखो खतरों के खिलाड़ी। अंगामध्ये रेनकोट घातलेला नव्हता परंतु वरतून पडणाऱ्या पावसामुळे आणि ओलागत झाल्यामुळे आणि ट्रेकिंगमुळे एकदम खूप असा भारी अनुभव हा आम्हाला अनुभवायला मिळत होता। जागोजागी असे मुंग्यांचे वारुळ बनवलेले होते। फायनली आम्ही बोरीच्या सोंड असलेल्या या जागेवरती पोहोचलो। इथून तुम्हाला आजूबाजूचे सगळे जवळपासचा प्रदेश बघायला मिळतो। आणि जसं म्हटलं थोड्या वेळापूर्वी एकदम पाऊस चालू होता, इथं आल्यानंतर एकदम पाऊस बंद आणि थोड्या वेळासाठी 10-15 मिनिटासाठी आम्हाला हे दृश्य इथं बघायला मिळालं। इथून आम्ही परत निघालो। घनदाट जंगल आणि आपण जातो आहे रिटर्न ज्या पॉईंटवरती आपण गेलो होतो, ज्याचं नाव आहे बोरीची सोंड।
खतरनाक पॉइंट आहे एकदम. बरेच जण प्रबळगडला येतात त्यावेळेस या पॉईंटला आणि जो काळाबुरुज आहे या पॉईंटपर्यंत येतच नाहीत, कारण हे भरपूर दूर आहे इथून. आणि पूर्ण आत्ता तुम्ही बघत असाल, हे बघा, हे पूर्ण जंगलाचा रस्ता आहे. सो त्यामुळं आणि सीझन पण हा पूर्ण मान्सूनचा आहे, त्यामुळं बरेच जण अशा इतक्या दूर येणं टाळतात. परंतु इथं येणं खूप वर्थ आहे, खूप सुंदर जागा आहे. जर समजा वेळ कमी असेल तर जो काळाबुरुज आहे तो तुम्ही टाळू शकता. त्याच्यापेक्षा हे बोरीची जी सोंड आहे हे जवळ पण पडतो पॉईंट, आणि या पॉईंटवरून बाकीचे सगळे जे दुसरे पॉईंट्स येतात ते पण दिसतात. सो नेक्स्ट टाईम प्रबळगडला जर आले तर फक्त कलावंती दुर्ग बघून तिथली जी प्रबळ माची आहे तिथून वापस न जाता तुम्ही कुठे बोरीची सोंडला येऊ शकता. असं आता आपण बोरीची वाट किंवा जो काळाबुरुज आहे तिकडून येताना ना इथे एक झाड लागतं. इथून जे आहेत आपल्याकडे लेफ्ट साईडला रस्ता आहे, त्या साईडनं जायचं आहे. इथं कन्फ्युजन होऊ शकतं, सो या साईडला नाही जायचं, लेफ्ट साईडला जाऊन असं समोर जायचं. सो फायनली या स्टॉल जवळून आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. बंदर लोक आम ले रहे हैं, ऐसे लटक के खा रहे हैं. पाऊस परत एकदा सुरू झालेला होता. असेच भिजत भिजत आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. परत एकदा या गुहेजवळ येऊन पोहोचलो. आपण आलो हे इथे जी केव, सकाळी आपण गेलो होतो त्या केवजवळ. आणि इथून आता खाली जाण्यासाठी एक रस्ता आहे ज्या रस्त्याने आलो होतो, परंतु आपण परत कलावंती दुर्गाच्या ज्या पायऱ्या येतात त्या साईडला, इथून साईडला एक ट्रेक आहे तो ट्रेक करून जातो आहे. सो लेट्स गो. सो मित्रांनो, तुम्हाला जर कलावंती दुर्ग आणि प्रबळगड एका दिवशी करायचा असेल तर हा जो आहे तर हा बेस्ट रस्ता आहे. सो हा जो आहे तर कलावंती दुर्गाच्या ज्या पायऱ्या आहेत तिथं आपल्याला डायरेक्ट घेऊन जातो. आणि तुम्ही जर कलावंती दुर्ग सकाळी सकाळी अगोदर केला तर ज्या पायऱ्या आहेत तिथून तुम्ही एक गुहा लागते, छोटीशी केव लागते, त्या केवपासून तुम्ही सरळ सरळ इकडे येऊ शकता. सो थोडासा रिस्की आहे कारण वरती पूर्ण माउंटन आहे देख बघा, परंतु खूप सुंदर आहे. म्हणजे रिस्की यामुळं कारण लँडस्लाइडिंग वगैरे, पण ठीक आहे, एवढं काही जास्त रिस्की नाही आहे. सो जागी जागी असं पावसाळा असल्यामुळे हे आत्ता थोड्या वेळापूर्वी पावसाचा एक झटका पडला, त्यामुळं कंटिन्यू इथं पाणी पडतं आहे. इथं वरती एकदम उंच असा पहाड आहे, सकाळी तुम्ही याचं फुटेज बघितलं असेल. आणि इथून जे आहे तर आपण जेव्हा सरळ चालतो तेव्हा समोर जे आहे तर एकदम काठाकाठाने रस्ता आहे. प्रबळगडाच्या बायलोग बाजूला असलेली काफी छोटे लग रहे हैं. त्याच्या बाजूने एक सरळ रस्ता जातो जो की समोर कलावंती दुर्गाच्या पायऱ्याजवळ असलेल्या गुहांपर्यंत आणून आपल्याला सोडतो. त्या रस्त्याने आम्ही आता निघालो आहे. ॲक्च्युली याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल कलावंती दुर्गाचा. आम्ही कालच कलावंती दुर्ग केला होता, परंतु आज ड्रोन शॉट घेण्यासाठी वातावरण क्लिअर असल्यामुळे आम्ही परत कलावंती दुर्गाला जाण्याचं ठरवलं. इसके अंदर से हमें जाना है अभी, तो लेट्स गो. इथे वरती मधमाशांचं पोळं होतं. आपण परत कलावंती दुर्गाच्या पायथ्याशी आलेलो आहे जिथं पायऱ्या येतात. सो ही जी गुफा आहे, गुहा केव आहे, याच्या बाजूने सरळ रस्ता आहे प्रबळगडला. आणि येताना सुद्धा त्या जी तिथं प्रबळगडची गुहा आहे तिथून येता येईल डायरेक्ट. जुन्या पुणे मुंबई हायवेवरून जाताना ही डोंगर रांग आपल्याला पाहायला मिळते. माथेरानच्या सनसेट पॉईंटवरून दिसणारं सूर्यास्त याच प्रबळगडाच्या आणि कलावंती दुर्गाच्या मध्ये होतो.
प्रचंड मोठा पण खूपच कमी लोकांनी नीट पाहिलेला असा हा किल्ला आहे. सो इथून आम्ही परत खाली आलो, काही हैदराबादची मंडळी भेटली होती. मित्रांनो पाये असे झाले आहेत एकदम. आज आत्ता आलो आहे आपण परत आपली जी लक्ष्मी हॉटेल आहे काकांकडे, जे लक्ष्मण दादा आहे त्यांच्या इथं इथे आता जेवण करून खाली जाणार आहे आपण. ते छानसं जेवण करून या मित्राला इथे थोडा वेळ बोलून बहुत ऐसे दिलदार बनना है और कभी भी कुछ भी हेल्प लगता है तो ऑलवेज रेडी टू हेल्प. अभी तुम परत नहीं और मैं काफी बार आया हूँ तो अभी काफी दोस्ती हो गई है जैसे. पहुंच गया, अब बैग लेंगे निकलेंगे पुणे. कुछ बोलना चाहेगा भाई? जस आत्ता जे आहेत आपण आलो आहे ह्या वडाच्या झाडाजवळ पार्किंगजवळ कलावंती दुर्गाच्या. आत्ता इथून जे आहेत आपण गाडी घेऊन पुण्याला जातो आहे. आज आपल्यासोबत जे आहेत तर नवीन पण आहे. सो आपल्याला आता वाजले तर 10:15 आपण 1 वाजेपर्यंत पोहोचू पुण्याला. सो दॅट्स इट फ्रॉम माय साईड. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच. बाय बाय.